नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आला आहात ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये। आज मी तुम्हाला ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्री निर्मित युवराज मॉडेलबद्दल माहिती सांगणार आहे। हे ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्री निर्मित केलेलं युवराज मॉडेल आहे। हे 4-in-1 मॉडेल असून हे दाळ मिल प्लस क्लिनिंग प्लांट प्लस मका बारड्याचं काम करतं। तर सर्वप्रथम याची प्रोसेस कशी होती याची तुम्हाला माहिती देतो। हे रोल पेटी आहे। ह्या रोल पेटीमध्ये सर्वप्रथम आपण कडधान्य टाकायचं, जसे की हे जे हॉपर बघता तुम्ही, हे हॉपरमध्ये आपण कडधान्य टाकल्यानंतर ह्या रोल पेटीमध्ये त्याचा छिलका निघण्याचं काम होतं। आणि हा माल डायरेक्ट इथं जे हॉपर बनवलं आपण एलिव्हेटरचं याच्यामध्ये पडतो। इथला माल सरळ सरळ उचलून जाऊन हे इथे लॉक दिलं आहे, प्रेशर पॉईंट, इथं आपण कमी जास्त प्रमाणात मालाचं घास करू शकतो। त्यानंतर इथं जो माल आपला छिलकाला उतरायला माहीत आला आहे, इथून हा एलिव्हेटरने असं वर जाऊन हे जे ग्रेडिंग सेक्शन युनिट आहे ह्या वाट्याद्वारे, ह्या एलिव्हेटरच्या वाट्याद्वारे तो हे ग्रेडिंग सेक्शन युनिटमध्ये ह्या पाईपद्वारे येतो। त्यानंतर इथं आपण आतमध्ये 3 प्रकारच्या जाळ्या बसवलेल्या आहेत। जे 0 पॉईंटचा माल आहे डस्ट, तो इथं जाणार। त्यानंतर 2 नंबरच्या क्वालिटीचा माल आहे तुकडी, तर इथं जाणार। आणि 1 नंबर क्वालिटीची डाळ बनलेली आपली, तर इथं पडणार। यानंतर आपल्याला डाळ बनवण्यासाठी जे ऑइल आणि वॉटरची ट्रीटमेंट करावी लागती, त्यासाठी इथं एक पाणी आणि तेलाचा ड्रम ठेवायचा आहे। आणि हे जे कन्व्हेअर दिसतं आपल्याला, हे कन्व्हेअर वाटे, त्याला तेल आणि पाणी लागून त्याचं फिरत सगळं मिक्सर होऊन इथं खाली येऊन पडणार ते। अशा प्रकारे तेल आणि पाण्याची प्रक्रिया इथं होते। त्यानंतर जो माल आपला चणा आहे, चणा वाळल्यानंतर आपण जे त्याला उन्हात टाकलं वाळला आहे, त्याचे आपले 2 तुकडे करायचे आहेत। तर त्यासाठी आम्ही ह्याच मशीनला इथं हे मॅटॅलिक सेलर बसवलेलं आहे। हे जे मॅटॅलिक सेलर आहे, आतापर्यंत दाळमिलमध्ये बरेच जणं दगडी जात्याचा वापर करत होते, पण या मॅटॅलिक सेलरमध्ये आम्ही याच्यामध्ये स्टीलच्या जात्याचा वापर केलेला आहे। याच्यामध्ये दाळीची क्वालिटी चांगली सुधारते आणि मालाची क्वालिटी पण चांगली येते, आणि याच्यामध्ये वेस्टेज कमी निघतं। तर इथं हरभऱ्याचा गोटा टाकल्यानंतर त्याचे 2 तुकडे होऊन मॅटॅलिक सेलरद्वारे तो माल इथं परत हॉपरमध्ये पडणार। हॉपरमध्ये पडल्यानंतर परत ह्या एलिव्हेटरच्या वाटेद्वारे तो ग्रेडिंग सेक्शनमध्ये जाणार। आणि ह्या ग्रेडिंग सेक्शनमध्ये आल्यानंतर इथं परत आपली डाळ बनून राहिली, डाळीचा डस्ट इथं पडणार। त्यानंतर 2 नंबर क्वालिटी डाळी इथं येणार, 1 नंबर क्वालिटीची डाळ आहे फटका डाळ, ती इथं पडणार। आणि एवढं करून जे फुटलं नाही, जे आपण ओव्हरसाईज म्हणतो, तर इथं पडणार। ही सगळी प्रक्रिया होत असताना हे जे आपण 1 HP ब्लोअर दिलं आहे डस्ट कलेक्टर, हे काय करणार, डाळीतलं छिलका काडी कचरा वगैरे उचलून या सायक्लॉनद्वारे इकडे बाजूला नेऊन टाकणार। अशा प्रकारचं आमचं हे 4-in-1 युवराज मॉडेल असून सध्या ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीमार्फत ह्या मशीनची विक्री करण्यात येत आहे। तर तो आपल्याला ह्या मशीनबद्दल आणखी जर काही माहिती हवी असल्यास आपण आमच्या ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीज या वेबसाईटला भेट देऊ शकता, किंवा आमचा मोबाईल नंबर 90 11 54 1646 किंवा 70 20 68 49 86। धन्यवाद।